तर दरी आपण पाहतोय या ठिकाणी सेलू वरून जे मान्यवर आहे त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती अख्तरजी पठाण संतोषजी इसालगे या सर्वांना व्यासपीठावरती विनंती करतोय. प्रशांतचा पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी पहिला पॉवरफुलचा चेंडू प्रतीक स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला पांडुरंग पी फॅक्टर. तर अल्बा जेल साठी विनोदजी माली यांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिकसाठी अर्जितजी धुले यांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि विनोदजी माली यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. चलूया रामदेव बाबा बैलाचे मालक संभाजीदादा मस्तने या ठिकाणी उपस्थित झाले. संभाजीदादा या व्यासपीठावरती लाजोबा पाहतो कारण रायगडचा बादशाह आहेत आमचे संभाजीदादा. या आपण व्यासपीठावरती यायचे जेवढे आहेत मान्यवर या आपण कारण आपण या ठिकाणी आलात. रामदेव या व्यासपीठावरती आपण इथे बसून आपण मॅचचा आनंद या ठिकाणी घेऊया. शेलू म्हटलं घेतलं तर खूप मोठं आमचं आदरस्थान आम्ही नेहमीच त्या मैदानावरती अनेक मॅचेस करत असतो. इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू दुसरी सेमीफायनल आपण पाहतो जरूर जे भुतोलीच्या मैदानावरती घडलं होतं वेकरेच्या मैदानावरती भुतोली स्पर्धेमध्ये ते चित्र पुन्हा एकदा या ठिकाणी दिसणार का. चार चेंडू एक धाव आपण पाहतो प्रशांत गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. निलेश दुले मेन पंताच्या भूमिकेत अनिकेत केरले पंताच्या भूमिकेत आपण पाहतोय. इथे आपण पाहतो सुरेख फटका पांडुरंग बिसाल्याच्या बॅट मधून चेंडू निघालाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार 7 धावांसाठी आलाय हा खणखणीत षटकार ढोक दिजे. शेवटचा चेंडू इथं पाहतो आपण षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय असं वाटतं तर बार चेंडू जाईल पण पांडुरंगाने तो चेंडू लेफ्ट केला पंत निलेश दुले आपण पाहतो सत त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. पहिलं षटक 4 चेंडू डॉट 1 षटकार 1 सिंगल ने धावसंख्या पाहतो आपण 7 आकड्यावरती. प्रतीक 3 चेंडू 1 धावा पांडुरंग 3 चेंडू 6 धावा 1 षटकार त्याच्या खात्यात जरूर आला. अजून 2 षटक आपण पाहतोय फायनलमध्ये पाहतो ओम साई राम वंजारपाडा संघ आज 2 पारितोषिक वंजारपाडा गावामध्ये जाणार. 2 शेलू आणि 2 वंजारपाडा. अख्तरजी पठाण पुढच्या वेळेस फायनल तिकडे शेलूला पण खेळलेलं असेल ना एक एक मॅच तिकडे चाललं असत. आपण पाहतोय खचाखच भरला प्रेक्षकांनी जरी शर्ती आहे पण प्रेक्षक वर्ग कमी नाहीये या ठिकाणी कारण मैदान तसं आहे. माननीय मिलिंदजी डुकरे या ठिकाणी उपस्थित झालेत. या मिलिंददा आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पांडुरंग कृपा 11 संघ मालक गणेशदादा भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या वापून व्यासपीठावरती मित्र ते खास करून खेळ पाहतात कारण येणाऱ्या नेरल चॅम्पियन परिसर लीगमध्ये कोणते खेळाडू घ्यायचे खऱ्या अर्थ त्यांचं लक्ष. आज 4 बक्षिसामधून 2 बक्षिस शेलू आणि 2 बक्षिस वंजारपाडा गावामध्ये. इथं पाहतो चांगला चेंडू भावेश कुंभार गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी पाहतोय.
उर्फी चेंडू कव्हर पावणीचा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. शत्ररक्षक खूप मोठा पल्ला या ठिकाणी गाठणार. तो संख्यावरती आपण पाहतो जोर या ठिकाणी देण्याची गरज. दुसरी धाव या ठिकाणी पाहतो प्रतीकच्या खात्यामध्ये. सलामीची जोडी मैदानावरती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. प्रतीक ज्यांनी आज दिवसभर चांगली फलंदाजी केली. शिवशाही शेलू आपण पाहतो संघ. उर्फी चेंडू बॅक टू बॉल होता लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. शतरक्षक अनिकेत भगत त्या ठिकाणी तैनात आहे. आज रोशन मस्ते इन आहेत. अक्षय खारिक आज आउट आहेत. गोलंदाज तयार. इथे पाहतो जो जर अपील केली जाते. अपील सुरक होती. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. 22-4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केला. धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडू आपण पाहतोय. एक धाव आपण पाहतोय. दुसरी धाव करायचा प्रयत्न. इथे फलंदाज या ठिकाणी पांडुरंग पाहत होतो. कुमार आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी. चला थोडं फास्ट घ्या. लाईव्ह वरती आम्ही कमेंट पाहिली गेली. गायकवाड साहेब उजेडात फायनल घ्या. आमचे कोलारचे दादा या ठिकाणी उपस्थित आलेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. गोमारी दादा आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठाच्या माध्यमातून. शेवटचा षटक अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतो. कुमार तयार. स्ट्राईकला प्रतीक. विशालजी पवार यांचं आगमन झालंय. इथं आपण पाहतो पाहिल्याकरता प्रयुक्त फलंदाज बाद. झालाय पहिले दोन सामने ज्या फलंदाजाने अफलातून कामगिरी केली. त्याला चक्कर आली दादा घ्या जरा जरा. आपण पाहतो थोडासा आपण पाहतो त्रासदायक ठरलं गेलंय. कुमार एक अशा अगला वेगळा गोलंदाज आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक गुगली टॉप स्पिन स्पीड मध्ये स्लोअर अनेक व्हरायटीज आहेत त्याच्या गोलंदाजीमध्ये. चला फास्ट घ्या कुमार. इथं पाहतो उर्फी चेंडू आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न. चित्तका चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते.
दोन धावा झालेत. आपण या ठिकाणी पाहतोय नाही, आम्ही चेक करत होतो कोण आऊट झाला कोण नाही आऊट झाला. विकी गेला मैदानावरती मार्गस्थ आला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कुमार पाटीलचा आपण पाहतो पुढचा चेंडू. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो पण वाईट चेंडू बनताना इशारा आलाय. या दरम्यान पाहतो सुरेख फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी येतो. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. आपण ते फिरकी गोलंदाज आहे फलंदाज शत्ररक्षक पाहतो. सर्व या गोलंदाजासमोर फिरके वळले गेलेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. तिथं पुन्हा एक ओरपी चेंडू. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा स्कोर कार्ड मध्ये. 19 धावांचं लक्ष असेल. शिवसाई शेलू संघ चला लगेच आणि त्याला वंजरपणा संघ आपण लगेच मैदानात चला. ओम चला. 18 धावा झाल्यात. 19 धावांचं लक्ष असेल. सरपंच उपसरपंच चषक 2024 सेकंड सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहतो. यानंतर फायनल असेल आणि फायनलला जाऊन पोहोचले याच गावची याच मैदानावरती तयार झालेलं. ओम साईराम. चला लगेच चला फलंदाज. आपण वेळ घेऊ नका.
जवळ मैदानावरती पुन्हा एकदा सुरू करूया सरपंच उपसरपंच चषक 2024 ची सेकंड सेमीफायनल। शेलू शिवसाई विपक्ष शिवशक्ती वंजारवाडा या दोन संघादरम्यान पाहतोय सामना। आयव्या जेलसाठी विनोदजी माली सर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे। प्रेक्षक मायबाप आलात एखादा दुखा षटकार ठोकलात बघा येण्या जाण्याचा पेट्रोलचा खर्च सुटून जाईल। रामदास साहेब हॅन्डसम दिसतात गॉगल बिगल एकदम जबरदस्त। आज टकाटक सर्व म्हणजे रविवारची सुट्टी आपण पाहतो सर्व नाईट मॅचची तयारी आहे। फक्त जाताना फक्त प्रत्येकाने एकदम सोय करून घ्या थंडी खूप आहे तिथे गारवा भरपूर आहे तमनातला गारवा भरपूर आहे। गोलंदाज तयार ऋतिक विरले पहिले षटक पहिला गोलंदाज स्ट्राईकले भावेश नॉन स्ट्राईकले कुमार 18 चेंडू 19 धावांची गरज पहिला चेंडू बाराचकाल चेंडू आयोमध्ये आहे। अभिषेत्रक्षक चेंडू खाली येतो कोणत्या प्रकारची चुकीने पहिल्या चेंडूवरती पहिला झटका भावेश कुंभाराला माघारी। क्रमांक 3 वरती पहिला चेंडू होती पहिला झटका भावेश कुंभार माघारी आलाय। पुन्हा एकदा तयार ऋतिक विरले गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सज्ज झालाय। चला तयार होतोय गोलंदाज स्ट्राईकला सचिन जाधव पॉइंट कव्हरचा वाशी आपण पाहतो कशा प्रकारे कामगिरी करणार ऋतिकच्या गोलंदाजीवरती। सांगितलं लाजवाब अफला तू बघा पॉइंट कव्हरचा वाशी हा शब्द का वापरला समालोचकांनी याच बुद्धिमंद उदाहरण देत असताना फलंदाज आपण पाहतोय सचिन पॉइंट कव्हरचा वाशी आहे पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू आरामात मी अनेक स्पर्धा पाहिल्या गेल्या त्याच्या त्याच पद्धतीने खेळत असतो गॅप मधून चेंडू टाकल्यामध्ये माहीर काल 4 चेंडू 4 चौकार लगातार याच्या बॅट मधून आपण पाहिले गेले होते। आज आपण पाहिलं होतं मारुती माली यांनी त्याच पद्धतीने कामगिरी केली होती त्याचबरोबर प्रतीकनेही चांगली कामगिरी केली। आज पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू टाकला जातो आहे डीप कव्हर पॉइंट मध्ये शत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार या दरम्यान बॅक टू बॅक चौकार आपण या ठिकाणी पाहतोय। पहिले षटक प्रगतीपथावरती 3 चेंडू झाले पहिला चेंडू होती विकेट होता त्यानंतर लगातार 2 चौकार आपण पाहतो आहे। भावेश कुंभार या स्पर्धेमध्ये भावेशला बॅटीच्या साहाय्याने काही करता आलं गोलंदाजी सुरे केले भावेशने पण बॅटच्या साहाय्याने काही करता आलं नाहीये। ऋतिक विरले तयार इथे पाहतो आपण सुरेख फटका आणखी एक चौकार आपण या ठिकाणी पाहतोय लगातार 3 चौकार आपण पाहतोय याच मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार ठोकले साईने एकट्या साईने या मैदानावरती 18 षटकार ठोकलेत।
तीन चेंडू तीन चौकार आपण पाहतोय, अजून आपण पाहतोय विजयासाठी सात धावांची गरज आहे. सुरेख फटका सचिनच्या बॅटमधून चेंडू आला, सीमारेषा पार, सात धावांसाठी आला षटकार. ओम साई वंदरपाडा संघाचे कर्णधार या आमच्या बाजूला येऊन बसा. या 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 आमच्या बाजूला बसा. षटकाची समाप्ती आली, इथे धाव घेतली नाही कुमार पाटील. विजयी धाव आपल्या बॅट मधून घेणार का? बारा चेंडू आणि एका धावीची गरज आहे. एका धावेची आपण पाहतो गरज आहे. अभि हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो, मॅच मध्ये आपण पाहतो ट्विस्ट निर्माण करणार का गोलंदाज. इथे वाईट चेंडू आपण पाहतो, संघ विजयी झाला, शेरू संघ जाऊन पोहोचला आहे फायनलला. तर चला कॅप्टन इथे थांबा.